भाई कंधारची सहल हा पाठ अपलोड करा अशी विनंती शुभम कांबळे यांनी केली आहे। तर त्यांच्या विनंतीनुसार आज आपण इयत्ता तिसरीतील पाठ कंधारची सहल बघणार आहोत। तर सुरू करूयात। कंधार येथे नुकतीच शाळेची सहल गेली होती। सहलीत काय पाहिले याची माहिती लिहून आणायला गुरुजींनी सांगितली होती। त्यामुळे आज वर्गातील सर्वच मुले आपापल्या वहीत लिहून ठेवलेली माहिती वाचण्यात गर्क होती। तेवढ्यात गुरुजी वर्गात आले। गुरुजी, मुलांनो, काल सांगितल्याप्रमाणे कंधारच्या सहलीची माहिती तुम्ही लिहून आणली असेल। मी ज्याला सांगेल त्याने पुढे येऊन लिहून आणलेली माहिती वाचायची। बोला, आधी कोण वाचणार? रवी, कांचन, रोहित यांनी हात वर केले। हा रोहित, चल तू पुढे ये। रोहित पुढे येऊन लिहिलेली माहिती वाचू लागला। रोहित, बस गावात प्रवेश करण्यापूर्वी टेकडीवरून कंधारचा सुंदर परिसर दिसतो। हिरवी हिरवी झाडी आणि गावालगतच असलेला तलाव लांबूनच नजरेत भरतो। कंधार हे एकेकाळी राजधानीचं नगर होतं। कन्हानपूर, कृष्णपूर किंवा कंधारपूर अशी अनेक नावं या नगराला होती। कंधार, बहादूरपुरा, मानसपुरी ही तीन गावं मिळून जुन्या काळाचं कंधारपूर हे नगर बनलं होतं। कधी काळी सुंदर वास्तूंनी, बगीच्यांनी आणि थुईथुई नाचणाऱ्या कारंजांनी कंधार नगरी शोभिवंत दिसत होती। आज त्यातील काहीचे अवशेष तेवढे शिल्लक आहेत। गुरुजी, रोहित थांब। मुलांनो, आता आपण कंधारचं वर्णन ऐकत होतो, पण हे कंधार गाव कुठं आहे? तू सांग कांचन। कांचन, कंधार नांदेड जिल्ह्यात असून ते तालुक्याचे ठिकाण आहे। गुरुजी, गणू तू सहलीला आला नव्हतास, त्यामुळे कंधार पाहिलं नाहीस, पण त्या भिंतीवरील नकाशात कंधार कुठं आहे ते दाखवशील? गणू भिंतीवरील नकाशात कंधार गाव दाखवले। गुरुजी, अगदी बरोबर। चला पुढची माहिती रवी तू सांग। रवी, कंधारच्या परिसरात राष्ट्रकूट काळातील असंख्य शिल्पावशेष सापडले आहेत। हे सर्व शांती घाटाजवळील राष्ट्रकूट भवनातील संग्रहालयात ठेवलेले आहेत। काही शिल्पावशेष येथील भुईकोट किल्ल्यात ठेवण्यात आले आहेत। त्रिमुख, षणमुख, चतुर्भुज, अष्टभुज, दशभुज अशा लहान मोठ्या आकारातील मूर्ती इथे बघायला मिळतात। बहादूरपुरातील सर्व लोकाश्रय मंडपात 12 हातांची द्वादश भुजा देवीची मूर्ती आहे। गणेशाची प्रचंड मूर्ती कंधारच्या शिवेवर आहे। महिषासुर मर्दिनी देवीची 4 ते 5 फूट उंचीची सुंदर मूर्ती शिवाजी कॉलेजच्या परिसरात आहे। शौकत, गुरुजी शिल्पावशेष म्हणजे काय? गुरुजी, शिल्प म्हणजे दगडातून बनवलेल्या कोरीव मूर्ती। अशा शिल्पाचे अवशेष म्हणजे आज उरलेले भाग। सुमारे 1000 वर्षापूर्वीचा राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण यांच्या काळातील ही शिल्पे आहेत। भैरव, चल तू सांग पुढील माहिती। भैरव, मला सर्व मूर्तीमध्ये 60 फूट लांबीची क्षेत्रपालाची मूर्ती खूप महत्वाची वाटली। या क्षेत्रपालाच्या मूर्तीचे फक्त 1 कान 2 हात, चेहऱ्याचे 2 मोठे भाग, 1 मोठा पाय एवढाच भाग आज येथे आहेत। भारतातीलच नव्हे तर जगातील एक अत्यंत भव्य मूर्ती म्हणून क्षेत्रपालाच्या मूर्तीकडे पाहिले जाते। गुरुजी, सदू आता तू सांग। सदू, 1000 वर्षापूर्वीचा भुईकोट किल्ला आणि जगतुंग समुद्र नावाचा तलाव ही कंधार येथील आणखीन 2 महत्वाची ठिकाणे आहेत। सुमारे 24 एकर जागेत हा भक्कम किल्ला बांधलेला आहे। किल्ल्यात सर्वात उंच जागी अंबरी तोफ ठेवली आहे। ही तोफ पंचधातूंची आहे। प्रचंड तटबंदी आणि अनेक इमारती तिथे आहेत। एक सदैव पाण्यानं भरलेली विहीरही आत आहे। किल्ल्याभोवती खंदक आहे। खंदकात येणारं पाणी जगतुंग समुद्र या तलावातून येतं। 1000 वर्षापूर्वी बांधलेला हा तलाव आजही उपयुक्त आहे। एवढ्यात मधल्या सुट्टीची घंटा झाली। गुरुजी म्हणाले, तुम्ही सर्वांनी छान माहिती सांगितली। आपली सहल खऱ्या अर्थाने आज पूर्ण झाली। मित्रांनो, धन्यवाद। आपल्या प्रतिक्रिया अशाच कमेंटमध्ये कळवा आणि आपला आवडीचा पाठ कविता आम्हाला सांगा, म्हणजे आपण तो अपलोड करत जाऊ।